नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा निर्णय महिलांसाठी झालेला आहे. शासन निर्णय म्हणूया किंवा शिक्षण विभागाचा निर्णय म्हणूया. माननीय केसरकर साहेबांनी आता कालच यावरती शिक्कामोर्तब केलंय. आता हा निर्णय काय आहे आणि ह्या निर्णयाचा इफेक्ट काय होणार आहे, महिलांना शिक्षण विभागात त्यातले त्यात शिक्षक म्हणून जास्तीत जास्त रिक्त पदांची संख्या मिळू शकते का, कुठपर्यंत रिक्त पदांची संख्या मिळू शकते, काय होऊ शकतं भविष्यात, हा निर्णय कधीपासून लागू होऊ शकतो, या संदर्भात थोडक्यात माहिती यावेळच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. दोन प्रश्न तुमच्या समोर ठेवले, महिलांसाठी शिक्षक भरतीमध्ये जागा मोठ्या प्रमाणात मिळणार का आणि कधीपासून होऊ शकतो नवीन नियम लागू. इकडे जाण्यापूर्वी TET ची जर तुम्ही तयारी करत असाल, महिला वर्ग तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. येणाऱ्या TET च्या माध्यमात शिक्षक भरती होणार आहे, त्यासाठी कदाचित तुम्हाला जागा जास्त असण्याची शक्यता आहे. आता मी शक्यता का म्हणतो पुढे मी सांगतोच. त्यासाठी TET ची बॅच आपली 50% सूट मध्ये अवेलेबल आहे. कंबो बॅच पण अवेलेबल आहे, सेपरेट बॅचेस पण अवेलेबल, अतिशय कमी फी मध्ये 16 तारखेपासून म्हणजे अगदीच परवापासून ही बॅच चालू होणार. सो लगेच बॅच परचेस करा आणि अभ्यासाला लागा. 10 नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे, फॉर्म सुटलेले आहेत. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. आता काल परवाच न्यूज पेपरला आलेली बातमी आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक. आता पोलीस व्हेरिफिकेशन का बंधनकारक झालं, इथून पाठीमागे नव्हतं पण आता का बंधनकारक आहे त्याला कारणीभूत आहे बदलापूर प्रकरण. बदलापूर प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे की व्हेरिफिकेशन लागणार आहे. म्हणजे इथून पुढे शिक्षक भरती टेट नंतर जी शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये हे कंपल्सरी व्हेरिफिकेशन घेतलं जाणार आहे. आणि आपले मंत्री जे आहेत केसरकर सर यांनी काय मेन्शन केलं बघा, इथे तुम्ही बघू शकता. लोकमतने दिलेली ही न्यूज आहे, 6वीपर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि कर्मचारी नेमा, बदलापूर घटनेनंतर शिक्षण विभागाचा आदेश, असं लोकमत न्यूज पेपरने. पण काही दिवसातच शासन निर्णय डायरेक्ट GR पण येऊ शकतो. आता त्याची ड्राफ्टिंग चालू असेल कदाचित, पण होऊ शकतं. आता यांनी यात काय सांगितलं बघा, बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शिक्षण विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळेमध्ये नव्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती होणाऱ्यांसाठी आता पोलिसांच्या दाखल्याची सक्ती करण्यात आली आहे. आता हा तो मुद्दा क्लिअर झाला, पोलीस व्हेरिफिकेशन लागणारच आहे. दुसरं म्हणजे बघा, शिक्षक होण्यासाठी तुमचं पाठीमागचं बॅकग्राऊंड चेक केलं जाईल, हा पहिला मुद्दा. त्यानंतर एक GR तुम्ही बघितला लास्ट टाइम आला की 3 वर्षानंतर शिक्षण सेवक म्हणून झाले तुम्ही तर शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे. शिक्षकांवरती हे कंटिन्यू चाललेल्या गोष्टी आहेत बघा, प्रयोगच चाललेले आहेत. आता कितपत प्रयोग होत आहे माहित नाही, ही चांगली गोष्ट असू शकते कदाचित, महिलांसाठी चांगली गोष्ट आहे बघा. या संदर्भात आदेश शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आला आहे. आता कोणता पारित झालाय, हा तुमचं व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन. नंतर नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे आता शिक्षकांनी कामावर रुजू होताना त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या गुन्हे दाखल नसेल दाखला पोलिसांकडून आणणं बंधनकारक असणार आहे. बदलापूर अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासोबत 6वीपर्यंतच्या हा महत्वाचा निर्णय बघा तुमच्यासाठी, 6वीपर्यंतच्या वर्गात शिक्षक आणि कर्मचारी शक्यतो महिला नेमण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजे आता हे ड्राफ्टिंग होणार, भविष्यात होऊ शकतं, महिलांसाठी चांगली संधी येणार आहे. 6वीपर्यंत सगळ्या महिला कर्मचारी आणि महिला शिक्षकच इथे असू शकतात. जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे किंवा नॉन गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था पण आहे तिथे सुद्धा हे होण्याचे चान्सेस आहेत. सो महिलांना संधी असेल तर महिलांनी तयारी करायलाच पाहिजे. सो आता चांगली संधी, TET चे फॉर्म सुटलेले आहे, 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, 10 नोव्हेंबर तुमची एक्झाम आहे. 2 महिने, या 2 महिन्यात प्रॉपर अभ्यास करायचा असेल, ऑफलाईन एक्झाम होणार आहे, परीक्षेत घेणार तुमची एक्झाम, प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर ही बॅच तुमच्यासाठी योग्य आहे. कंबो बॅच पेपर 1 पेपर 2 ची, पेपर 2 च्या 2 बॅचेस पण वेगळ्या, पेपर 2 ची बॅच पण वेगळी, जी अपेक्षित आपण ती बॅच आपण घेऊन अभ्यासाला लागाल. शंका असेल तर आमच्यापर्यंत पोहोचा, त्याचबरोबर काही अडचण असेल तर मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करतो, 88825117 या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.